पाऊस लांबल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये पेरणीला तब्बल 15 ते 20 दिवस उशीर झालाय. जिल्ह्यातल्या बऱ्याच भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाहीये, तर काही भागामध्ये अल्प पाऊस पडलाय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अवघ्या 5 ते 10% पेरण्या झाल्यात. सुमारे 3 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जेमतेम 5000 हेक्टरवर पेरण्या झाल्या. इंदापूरच्या शेतकऱ्यानं आपली जांभळं थेट अमेझॉनवर विकत चांगला नफा कमवलाय. कचरवाडी इथल्या अमर बरळ यांनी खडकाळ जमिनीवर जांभळाचं पीक घेतलं. अमेझॉनवर त्यांना किलोला 200 ते 280 रुपये इतका दर मिळतोय आणि मोठ्या शहरातल्या मॉलसह पुणे मुंबईच्या बाजारपेठांमधून त्यांच्या जांभळ्याला मागणी आहे. सोलापुरातल्या मैंदरकी गावामध्ये पाऊस पडावा यासाठी ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावलं. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. 1.5 महिना लोटल्या तरी पावसाचा पत्ता नाही आहे. त्यामुळे वरुणराजेची कृपादृष्टी व्हावी याकरता मैंदरकीच्या ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावून गावातून त्याची बरात. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. अमरावती जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साचलं. जिल्ह्यातल्या अनेक नद्या नाल्यांना पूर आला. चांदूर बाजार तालुक्यातल्या मानहान इथं महापूर आला, त्यामुळे दुपारी 1 वाजल्यापासून इथली वाहतूक बंद होती. पुरातून काही अतिउत्साही चालकांनी दुचाकी नेल्याचा धक्कादायक प्रकारही पाहायला मिळाला. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान विभागानं पुढच्या 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. पुरामध्ये अनेक घरांनी जलसमाधी घेतल्याचं चित्र आहे, तर असंख्य गाड्या पुरामध्ये वाहून जाताना दिसतात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.